आता हे पण स्त्री करतात ना काम, त्या पंचांना जरा थोडं सतर्क राहा म्हणून, लागायची पोझिशन आली तर सोडून घ्या कुस्ती. हा निलेश, निलेश नाव. कुस्ती मैदानात एक दुर्घटना घडली. निलेश कंदुरकर पहिलवान एक चाक टाकत असताना मानेवरती पडला, त्याच्या मणक्याला मार लागला. 4 दिवस तो हॉस्पिटल मध्ये होता. त्यानंतर त्याच परवा दुःखद निधन झालं. त्यासाठी विशेषतः काळजी पंच लोकांनी घ्यायची. आपल्या भागातलं मैदान घेताना सर्व संयोजकांना एक विनंती आहे, जो कुस्तीतला अनुभवी पंच आहे त्याला आपण मैदानात पंच म्हणून काम द्या. पण त्या पंचांनी विशेषतः काळजी घेतली पाहिजे. किंवा हात हात काढताना किंवा बॅक थ्रो टाकताना ढाक मारताना एखाद्या वेळी मानवर कुस्त अशा पोझिशनला आपण स्वतः कुस्ती जवळ थांबून ती कुस्ती थांबवली पाहिजे. तिथं दोन्ही मल्लांना सूचना दिली पाहिजे आणि पुन्हा कुस्ती चालू केली पाहिजे. ही काळजी पंचांनी घ्यावी अशी मी सर्व पंचांना आणि यात्रा जे आपल्या भागात मैदान भरवत असत त्या मैदान भरवणाऱ्या संयोजकांना सुद्धा विनंती आहे की अनुभवी पंच असता ज्याला अनुभव आहे तोच पंच घ्या. आता उदाहरणार्थ मी कालचं उदाहरण सांगतो. बोटीला मैदान घेतलं. संदीप बोराटे कुंडल महेश शिंदे खरसपूर कुस्ती चालू होती. मैदान कुस्ती खेळण्यासाठी योग्य नव्हतं. संदीप बोराटेच्या त्याच्या पुढच्या 2 कुस्त्या संतोष सुतार रियान खान आणि दोत्रे रामदास पवार मी पहिलवान खेळून दिले नाही. तिथं मैदान कुस्ती खेळण्यास योग्य नव्हतं. तर सर्व गावच्या यात्रा कमिटीने विशेषतः मैदान खेळण्यास योग्य असावं असं करा. अन्न ज्या पंचांना अनुभव आहे त्यांनाच पंच म्हणून आज बोलवायची एवढी विनंती. आणि विशेष म्हणजे पहिलवानाला सुद्धा विनंती करत सांगतो मी की बाबा डेंजर पोझिशनला आल्याच्या नंतर तुम्ही कुस्ती स्वतःहून सोडायचा एक ही करा. मोठेपणा दाखवा म्हणायचा. पहिलवान तुम्ही काही कुणाचे दुश्मन नाही आहे. खेळ आहे हा. खेळ हा खेळाच्या पद्धतीनेच खेळा पाहिजे. एकट्याच्या पोझिशनला आल्याच्या नंतर आपल्याला पण कळतं की बाबा लागायची पोझिशन आहे. तर प्लीज सगळ्यांना विनंती आहे हात जोडून पहिलवानाला सगळ्या महाराष्ट्रातल्या पंचांना ग्रामस्थांना एक विनंती आहे की बाबा कुस्ती चालू आहे तुम्ही तिथे जवळ राहता. कुस्ती तिकडे चालू आहे पंच इकडे थांबतो. सिच्युएशन कधी काय येईल सांगता येत नाही. तर सगळ्यांना हात जोडून विनंती आहे पंचांना. 10 ची पोझिशन परफेक्ट बसले की 10 जित होतो पहिला. परंतु जाणीवपूर्वक कुठल्याही पहिलवानांनी पुण्याला इजा होईल असं काही करू नये की आमचे सर्व पहिलवान जुने वास्तव मंडळी सगळ्यांतर्फे ही विनंती आहे की पहिलवान समजून घेव. काय डाव केल्याच्या नंतर कोण विकुणाला लगेच पडतो किरमाणच आहे. डाव असला की हाती सुद्धा पडतो. तसं पहिलवान तर माणूस आहे. हा 100% डाव असल्यावर पडणारच आहे पुण्याच्या हातात. परंतु काही पहिलवान जाणीवपूर्वक सुद्धा करतात कुठं पायाशीच्या बाहेर काढ त्याचा आयुष्य कुठं खूप लांब आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मी विनंती करतो सीटच्या बाहेर पाय जाऊ नका. कुठेही पहिलवानाचा किंवा कुठेही चालतो असो मी एक म्हणजे वस्त्रांचं काम करतो. माझ्याजवळ 200 मुलं आहेत. माझ्या जर चालतला मुलगा असेल सीटच्या बाहेर पाय काढला असेल तर त्याला वार्निंग देऊन नसेल ऐकत तर त्याला पायाच्या बाहेर काढा. ही माझी नम्र विनंती आहे तुम्हाला सांगायला सांगतो. किंवा काय माझ्या घरचा नाही पुढच्या पहिलवाना जर व्हिजा होत असेल तर त्याची घरी करू नका. ही हात जोडून विनंती आहे तुम्हाला. बऱ्याच पहिलवानाला घरचे आई बाप कसे कष्ट करते ही मला माहित आहे. कष्टात पैसे घाम गाळून पहिलवानाला पाठी देत एखाद्या पहिलवानाला गुडघ्याला लागलं तर त्याचं करिअर पास होऊन जात सर्व. कारण लिगामेंट सर लागलं मेन माझी गुडघा आहे. गुडघ्याला जर लागलं तर ती खराब होऊन जात पूर्ण त्याचं लाईफ. त्याच्यासाठी पहिलवानाला आणि जो पण आपला दोस्त आहे आपला मित्र आहे आपला भाऊ आहे त्या हेतून कुस्ती करा चित करा. आम्ही म्हणणार नाही तुम्हाला की चित करू नका. परंतु डेंजर पोझिशनला म्हणजे लागायच्या पोझिशनला असं तर तुम्हाला करते. सगळे जाणकार पहिलवान आहेत.
का?